आता एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे काही दिवस आता राहिलेले. देशातील अनेक ठिकाणाहून रामभक्त उत्तर प्रदेशमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे लखनौ आंतरराष्ट्रीय विमानतळावर गर्दी सुद्धा पाहायला मिळते. जय श्रीराम असा जयघोष सध्या सगळीकडे सुरू आहे आणि या भक्तांशी लखनौ विमानतळावरून संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. रामभूमी सोहळ्याला आता देशातील कानाकोपऱ्यातून लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि रामभक्त यायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या लखनौ विमानतळावर आहे आणि माझ्यासोबत जरी सगळी तुम्ही मंडळी बघितली तरी सगळी मंडळी जी आहे ती थेट पुण्यातून आलेली आहे. आपण थेट त्यांच्याकडेच जाऊया. कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्यावरनं आलोय. पुण्यावरनं 10 लोक आहे, दौंडवरनं आहे, मुंबईवरनं आहे, नाशिकवरनं आहे, गुजरातवरनं, असं 50 लोकांची रामसेवासाठी आम्ही चाललेलं आहे आणि 31 तारखेला परत येणार. 22 तारखेला ज्या दिवशी पूजा होईल त्या दिवशी भक्तांना जे प्रसाद वाटायचे ते आमच्या तर्फे 11 टन प्रसाद अहमदाबादवरनं कंटेनरनं निघाले, ते कार्य आम्हाला मिळालेले आणि हे सगळे आमची पुण्याची टीम आहे. फक्त रामसेवासाठी जे आम्ही आलेलो आहे पुण्यावरनं. या आने की कुछ अलग ही ऊर्जा है, मतलब वो खुशी हम व्यक्त नहीं कर पा रहे. अभी तो हम एयरपोर्ट से उतरे हैं, मन में हो रहा है कि कब अयोध्या पहुंचे और कब रामलला की हम सेवा करें. आमचं सौभाग्य असं आहे की महाराष्ट्रातून आम्हाला 26 जणांना रामरायाने इथे सेवा करण्याची संधी दिलेली आहे. उद्यापासून म्हणजे आजपासूनच 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवामध्ये त्या विधींमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा झाल्यात आम्ही परत. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, लखनौ. दरम्यान अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी धार्मिक विधींना आजपासूनच सुरुवात होतीये. 18 तारखेला श्रीरामाची मूर्ती ही गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाणार असून धार्मिक विधी 21 जानेवारीपर्यंत हे सुरू राहतील. प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य सोहळ्याला 22 जानेवारीला दुपारी 12:20 आता सुरुवात होणार आहे. सर्व विधी वाराणसीच्या लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली 121 पुरोहित करणार असल्याचं सुद्धा कळतंय.